नमस्कार, मी श्रीधर कुंभार पुन्हा एकदा माझ्या घाटीबीटी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण अपरिचित ठिकाणे असतील, ऐतिहासिक पारंपरिक गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण महाराष्ट्र व कर्नाटक बॉर्डरवर केला जाणारा एक विधी आहे जो गुगुळ या नावाने आपण पाहतो. तर हा नेमका विधी कुठं आहे किंवा कशा पद्धतीनं असणार आहे हे ऐकून घेऊयात आणि मग संपूर्ण हा विधी पाहू. नमस्कार, मी गुरुनाथ मोरे. मी गडिंगलजकर सर्व मोरे परिवारामार्फत पारंपरिक दर पिढीला उपवर मुलांचा गुगुळ उत्सव साजरा केला जातो, त्याप्रमाणे आमच्या या पिढीतील 30 मुलांचा गुगुळाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. हा संयुक्त कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने व सर्व आमच्या भावकीतील लोकांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. सकाळी 8 वाजता ही गुगुळाची मिरवणूक आमच्या घरापासून चालू होऊन गावच्या विशीपर्यंत जाईल व तेथून ती नदीघाटाकडे येऊन विसर्जित केली जाईल, अशा हा कार्यक्रमाचं स्वरूप आहे. तरी आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद लुटावा. तर मित्रांनो, आता खापऱ्या बांधण्याचं काम चालू आहे. खापऱ्या म्हणजेच काय? तर मातीचे घरते ज्याचा तळ असतो तो विशिष्ट पद्धतीने कट केलेला असतो आणि खास करून कुंभारांच्याकडून या तयार करून घेतल्या जातात आणि याला विशिष्ट पद्धतीनंच बांधलं जातात, ज्यासाठी सुतार किंवा जे मानकरी असतात ते हे बांधतात आणि यामध्ये चंदनाच्या काड्या, त्यानंतरनं बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामध्ये सरकी वगैरे किंवा खोबरं आणि कापड वगैरे बांधून कणिक वगैरे लावून बांधलं जातं, जेणेकरून ज्या वेळेला पेटवलं जातं तर ते लास्टपर्यंत विजू द्यायचं नसतं, त्यासाठी ही काळजी घेतली जाते आणि हे आदल्या दिवशी रात्रभर काम चालू असतं. बऱ्याच जणांचा म्हणजे गुगुळ असल्यामुळं बऱ्याचशा खापऱ्या आहेत. मी त्या किती आहेत ते थोड्या वेळानंतर तुम्हाला सांगेन. आणि याला सजवण्यासाठी तुम्ही पाहू शकताय की फुलांच्या माळा वगैरे असतात ज्यामध्ये कणेरी आणि चाफा विशेष करून वापरला जातो. आता आपण काय करूयात की एक मामा आहेत माझ्यासोबत, ते थोडीशी माहिती सांगतायत. जर हे करते तेव्हा ते परमेश्वर काय सांगते, तुमचे मा तिथे अंगारवर पडले, त्यांच्या बापला संवाद करून या म्हणून सांगते. तेव्हापासून इरबदर काय करते, उठून ते अवतार पुरुष होते. अवतार पुरुष होय बाबा ते दक्षा ब्रह्मला गर्दन ते गर्दन जाऊन इथं पडते कुठले अंगारवर पडते ते नाश होईल. साधारण रात्रीचं आता 1:30 वाजलेला आहे आणि ते खापऱ्या वगैरे आपण बांधतेला बघत होतो. तर त्या आजोबांनी जी कन्नडमध्ये किंवा जी हिंदीमध्ये तोडकी मुडकी जी स्टोरी सांगितली ती मी डिस्क्रिप्शनमध्ये मराठीमध्ये पूर्ण लिहिलेली आहे, ती तुम्ही तिथं वाचा. आणि आता ह्याच्या पुढचा जो विधी आहे तो आपण सकाळी लवकर पाहतोय आणि आपण या काल रात्री बांधलेल्या खापऱ्या ज्या आता विष्णूजीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत, ज्यांचा गुगुळ आहे ती मंडळी इथं समोर तुम्हाला दिसते, जी विशिष्ट पद्धतीनं तयार होऊन आलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला दिसू शकते की आई आणि मुलाची जोडी आहे, ज्यामध्ये आपण बहीण मावशी देखील या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्यांना चाफ्याच्या माळा लावल्या जातात आणि ती देखील पद्धत तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने आहे. तर ह्या डोकीवर या चाफ्याच्या माळा अशा बांधल्या जातात. त्याचबरोबर जी काही खापरा असतात त्याची ही पूजा सोहळ्यानेच करावी लागते. आता जी तुम्ही लोकं पाहता ही परुत लोकं म्हणतात, हीच लोकं आपल्याला आता इथून पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या लोककथेतून सांगत असतात, म्हणजेच त्याला वडम असे म्हणतात, हे सादर करतात. वेळेनुसार थोडे बदलही झालेले आहेत, म्हणजे जे आता उपवर आहेत त्यांनी जे बनियन घातलेले आहेत पूर्वीच्या काळी ते देखील घालायला चालत नव्हतं, म्हणजे फक्त धोतर आणि विजार इतकंच काय ते असेल ते घालायचं होतं. त्यामुळे जर उपवर बघत असतील तर नक्की कमेंटमध्ये लिहा. बोलायचं नाही, हात बांधले की आता पान वेढा दिलाय, आता अजिबात बोलायचं नाही कोणाशी. हा विधी वर पक्षाच्या स्थानी किंवा शंकराच्या रूढ देवस्थानी ही विधी केली जाते. घरात शुभ कार्य सुबळ जावे, देवतांची शांती व्हावी म्हणून हा विधी केला जातो. शंभो गजाननं भूतगणाद सेवितं, गजाननं भूतगणाद सेवितं, कपित्त जंबू फलहार भक्षितं. दुर्दनिया तातनो अमियर चोडया कालिंग रुद्रा लक्ष्मी कोटितनया अंदरे आगडा गंचना कोटी जगन्ना.
आता सर्व खापरे वगैरे पेटलेले आहेत. याची फेरी निघेल जी गावाच्या वेशीपर्यंत जाते व येताना सर्व मंदिराला नमस्कार करत शेवटी नदीला हे सर्व अर्पण केले जाते. तर आपण हे पूर्ण लास्टपर्यंत पाहणार आहोत. पाहायला गेलं तर गुगुळा हा भर उन्हातच निघतो आणि हे तुम्ही पाहू शकता की पायघड्या घातल्या जातात. आणखीन एक गोष्ट, आता मगाशी तुम्ही शस्त्र वगैरे टोचत होती ते पाहिलं, तर पूर्वी तर उपवरण त्यांच्या माता आहेत, मातांना शस्त्र टोचण्याची पद्धत होती. पण आता थोडेसे बदल झालेले आहेत, बदल केलेले आहेत काही गोष्टींमुळे, त्यामुळे ते आता सध्या टोचत नाहीत. पण कुणाला जर खरंच इच्छा असेल की शस्त्र टोचून घ्यायची तर ते देखील त्यांना टोचले जातात. तर आपल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डर म्हणजेच कोल्हापूर किंवा असा इकडचा खालचा जो प्रदेश आहे त्या दोन्ही बॉर्डरवरच घुगुळा हा विधी काढला जातो, ज्यामध्ये दोन पद्धतीचा घुगुळा आपल्याला पाहायला मिळतो. एक नाचवण्याचा आणि एक आहे हा फेरी काढून असतो जो आपल्या इकडे आहे. आणि कोल्हापूर साईडला गेला तर त्या बाजूला नाचवतेला घुगुळा आहे, ज्या ज्योतिबा वगैरे या देवतांचं तिथं घुगुळ काढला जातो. आणि आपल्या इकडं खाली येईल तसं वीरभद्र या देवतांचं गुगुळ काढले जातं. तसं बघायला गेलात तर म्हणजे महादेवाचीच ही रूपं आहेत आणि सर्वात रुद्र अशी रुद्र अवतारातली ही रूपं आहेत आणि त्यांनाच शांत करण्यासाठी म्हणून हा जो काही गुगुळ आहे तो केला जातो. पण ते कसं का तर ते मी खाली लिहिलेलं आहे, ते तुम्ही वाचून घ्या. तुम्ही मगाचपासून जे बघताय शस्त्र वगैरे टोचली जात आहेत, तर हे नेमकं का, तर दैव आणि आपल्यामध्ये ही लोक आहेत आणि ही लोक तुम्हाला धर्माचे पालन आचरण आणि धर्माच्या मार्गावर चाला असं सांगण्यासाठी ही मंडळी स्वतःला इजा करून घेतात, म्हणजे शस्त्र टोचून घेतात, जेणेकरून तुम्ही धर्माच्या मार्गावर चालावे किंवा त्याचे आचरण आणि पालन करावे म्हणून ही मंडळी आपल्याला शस्त्र टोचून घेते. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या या मंडळीकडून आपल्याला समजत आहेत. आता आपण या मंडळींच्या विषयी थोडंसं जाणून घ्या. यांना परुत लोक म्हणतात, म्हणजेच आता ते वडम वगैरे म्हणून दाखवतात. ओवीच्या स्वरूपात ज्या गोष्टी आहेत गुगुळाविषयीच्या किंवा ज्या काही कथा आहेत शिवाविषयीच्या ही लोक सांगत असतात की नेमकं गुगुळ का काढतात किंवा काय त्याच्यामागची स्टोरी आहे. तर ते कन्नडमध्ये आहे आणि जर ते तुम्हाला मराठीमध्ये वाचायचंच असेल तर ते डिस्क्रिप्शनमध्ये मी लिहिलेलं आहे, तर ते तुम्ही वाचून घ्या. यामध्ये तुम्ही पाहाल तर वीरभद्र, दक्षयज्ञ, सतीचा देहत्याग, तसेच शिवपुराणातील इतर आख्यायिकांचे कथन केले जाते आणि याच भोवती या गोष्टी फिरतात.
ही सेवा घेऊ नका हा. आपली जी फिरणी आहे त्याच्या सुरुवातीला बैलजोडी आहे आणि त्यामध्ये दोन नगारे आहेत जे वाजवले जात आहेत. हे स्पेशली वाद्य आहे ज्याला संबळ म्हणतात आणि बाजूला इथे करडे शहनाई. खास करून हेच वाद्य गुगळासाठी वापरलं जातं. पारंपरिक वाद्य आहे. तुम्हाला कसं वाटतं नक्की लिहा कमेंटमध्ये. पण आता गावाच्या वेशीवर आलेलो आहोत. आणि ही बहिरीची वेश म्हणतो आपण. आणि इथं काही विधी केले जातील आणि इथून जाताना मग मंदिरांना आपण नमस्कार करत पुढे जातोय. त्रास होणे म्हणून डोळ्याला पाणी लावलं जातं. त्याचबरोबर आता आपण नदीवेशमध्ये आहोत आणि जिथं मोठा मठ आहे जुनी कमान आहे तिथून आपण बाहेर पडलोय. जो काही भाग आहे हा लास्ट आहे म्हणजे आपण वेशीवर आलोय गावाच्या शेवटच्या वेशीवर. आणि इथं थोडा हा कार्यक्रम आपण पाहतोय. हे जे आहे ते अन्नपूर्णेची पूजा म्हणून आपण करतो. हा म्हणजे ही तलवार ठेवली जाते अन्नपूर्णेची पूजा केली जाते. कशा पद्धतीनं ते आपण आता पाहूयात.
आता ही वेस आहे, इथून आपण नदीकडे जातोय. नदीकडे हे सर्व अर्पण केलं जातं, त्याला देखील विधी आहे. ते पण आपण आता पाहणार आहोत कशा पद्धतीनं हे सगळं आता अर्पण करतात. आणि हे जे तुम्ही पाहता हे नंजुंडेश्वर मंदिर, तर इथं पूजा केली जाते. उन्हाचा तडाखा इतका आहे की म्हणजे खूप म्हणजे खूप ऊन लागते. पूर्ण माझा तरी शर्ट भिजलेला आहे इतक्या उन्हामध्ये. ही गुगुळ काढला गेलेला आहे. ठेवले जात आहेत. त्याच्यानंतरनं ही विजवण्याची पण एक पद्धत आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही आता पाहू शकताय की दूध आणि तूप आणलेलं आहे. तर दूध आणि तूप टाकून हे विजवलं जात आहे आणि यांना शांत केलं जातं आणि नंतरनं मग पाणी मारलं जातं. पण आधी दुधानं आणि तुपानंच याला शांत केलं जातं. पूर्ण झालेलं आहे, शांत झालेलं आहे आणि आता नदीवर जाऊन ते नदीला अर्पण केलं जाते. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की लिहा आणि कमेंट करून माझं चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण येणाऱ्या काळात आपण असेच वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि मी दाखवण्याचा प्रयत्नही करत असतो. सर्वांना धन्यवाद.